पुणे आता म्यूकर मायकोसिसचा हॉटस्पॉट बनलेला आहे। कोरोनाच्या संकट काळामध्ये हे नवं संकट सध्या पुणेकरांसमोर उभं ठाकलंय। पुण्यामध्ये म्यूकर मायकोसिसचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 318 रुग्ण सापडलेले आहेत आणि आतापर्यंत पुण्यामध्ये म्यूकर मायकोसिसमुळे 20 जणांचा बळी देखील गेलाय। म्यूकर मायकोसिसच्या उद्रेकामुळे नवी नियमावली देखील जारी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनंतर म्यूकर मायकोसिस उपचारांसाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही सुरू करण्यात आलाय। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवरती अंगीकृत 1000 रुग्णालयांमध्ये म्यूकर मायकोसिसवरती उपचार करण्यात येणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सध्या पुणे हे म्यूकर मायकोसिसचं हॉटस्पॉट बनत चाललेले आहे। तिथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले, 318 रुग्ण हे सध्या म्यूकर मायकोसिसचे आढळून आलेत आणि तब्बल 20 जणांचा म्यूकर मायकोसिसमुळे बळी गेलेला आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे ओतके चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्यानं फुटून उद्ध्वस्त झाल्यात। अनेक बोटी बुडाल्यात। नुकसान आणि कोळी वाड्यांमधील हानीची पाहणी करून सरकारनं मदत करावी अशी मागणी आता होत आहे। तौतके चक्रीवादळामुळे हातातोंडाशी आलेला आंबा बागायतदारांचा घास हिरावून घेण्यात आलाय। तौतके चक्रीवादळामुळे बागायतदारांचं 100 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना तौतके चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे आंबा बागायतदार पूर्णपणे खतबल झालेत। मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये तौतके चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 24 तासात 10,000 पेक्षाही जास्त कॉल झाले। झाडं पडली आहेत, पाणी तुंबले, घर भिंत कोसळली आहे, लाईटही गेले आहेत, खड्डे पडलेत, अशा प्रकारच्या तक्रारी इथे नोंदवण्यात आल्या। तक्रारींची गंभीर दखल घेत कारवाई देखील करण्यात आली। 1916 हा टोल फ्री क्रमांक मुंबईकरांच्या सेवेत गेल्या 24 तासांपासून आहे। रेल्वेमधील कायम कार्यरत असलेल्या रनिंग स्टाफ, ट्रॅकमॅन, कमर्शियल बुकिंग क्लार्क तसंच इतर अन्य स्टाफला फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी रेल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी नुकतीच केली। राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंठे यांची त्यांनी भेट घेतली आणि मागणी केली। चक्रीवादळामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे। परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा आणि त्यानुसार महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे।